आणि काय नेमक्या काँग्रेसच्या आमदारांच्या मनामध्ये भावना आहेत या सगळ्या संदर्भामध्ये जाणून घ्यायला खरगे देखील येत आहेत. काँग्रेसमध्ये काय चाललंय दीपक, उत्सुकता आहे का त्यांना? अजित, काँग्रेसशी सध्या बैठकीला अशोक चव्हाण आहेत, बाळासाहेब थोरात आहेत प्रदेशाध्यक्ष, त्याचबरोबर इतर काँग्रेसचे काही नेते आहेत. आणि या बैठकीत काँग्रेसचा जो मूड आहे तो मूड चर्चेला जाणार आहे. लोक काँग्रेसच्या काय वाटत आणि आता याच्या पुढे कशा पद्धतीने पावलं उचलली पाहिजेत, कारण शरद पवारांनी आज जी भूमिका मांडली की आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला आहे. मात्र काँग्रेसच्या आमदारांचं म्हणणं आहे की राज्यात ही संधी आहे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, आणि राज्यात बिगर भाजप सरकार आलं पाहिजे. बिगर भाजप सरकार यायचं तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे शिवसेनेबरोबर जाणं. आणि या संदर्भात आणि काँग्रेसकडनं सुद्धा सुरू आहे, आज राज्यातले काँग्रेसचे जे बडे नेते ते या संदर्भात सकारात्मक होते आणि भाजपबरोबर जाण्यासंदर्भातली सकारात्मकता त्यांनी दाखवली होती. या संदर्भात त्यांनी सोनिया गांधींशी सुद्धा दिल्लीत जाऊन चर्चा केली होती. आणि आता पुन्हा एकदा राज्यातील काँग्रेसच्या आमदारांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न या नेत्यांचा आहे. या बैठकीला जास्त आमदार नाहीयेत, मात्र तरी सुद्धा जर भाजपच्या आमदारांना हा मूड आहे, कारण विजय वडेट्टीवार सांगतात की 90% आमदार हे या मताचे आहेत की राज्यात भाजपच्या व्यतिरिक्त सरकार आलं पाहिजे, भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे. जर ही जर काँग्रेसच्या आमदारांची भावना असेल तर हे पक्ष स्टेशन पर्यंत कसं पोहोचवायचं, शरद पवारांना या संदर्भात कशा पद्धतीने तयार करायचं, याची रणनीती बाळगण्याची ही बैठक आहे असं म्हणावं लागेल. आणि बैठकीनंतर साधारणतः काँग्रेसचं पुढचं धोरण ठरेल. कदाचित दिल्लीत पुन्हा एकदा सोनिया गांधींची काँग्रेसचे नेते चर्चा करतील आणि राज्यातील आमदारांच्या भावना सांगतील की राज्यातील आमदारांना बिगर भाजप सरकार हवं आहे, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची ही संधी आहे. कारण पुन्हा भाजप सरकार सत्तेवर आलं तर पुन्हा 5 वर्ष काँग्रेसच्या नेत्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. पक्ष आधीच अडचणीत आहे, तो आणखी अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून होऊ शकतो. त्यामुळे ही संधी आहे, तर या संधी साधून घ्या असा राज्यातील नेत्यांचा.